तुमच्याकडे जर कोण अचानक पाहुणे आले तर झटपट असा तुम्ही बिर्याणीच्या टेस्टचा कुकरमध्ये पुलाव बनवू शकता. या पुलावबरोबर कोशिंबीर आणि पापड दिले तर पूर्ण थाली तयार होते. एकदम सुटसुटीत असा आपला पुलाव तयार झालेला आहे. असा सुटसुटीत पुलाव करण्यासाठी आणि एकदम स्वादिष्ट होण्यासाठी खूप साऱ्या इथे मी टीप आणि ट्रिक सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पुलाव करणार आहोत, तो सुद्धा झटपट कुकरमध्ये एकदम बिर्याणीच्या टेस्टचा आपण पुलाव करणार आहोत, एकदम सुटसुटीत असा. कुकरमध्ये पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं, तांदूळ किती घेतलं तर त्याला किती पाणी घालायचं, तांदळाप्रमाणे किती भाजी घ्यायची, याच्या परफेक्ट प्रमाणात मी तुम्हाला आज कुकरमध्ये पुलाव कसा करायचा ते दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत. वजनी प्रमाण बोललात तर 200 ग्राम आहेत. आपले तांदूळ 200 ग्राम आहेत म्हणून आपण भाजी आहे ती पण 200 ग्राम वापरणार आहोत, कारण तांदूळ आहेत ना ते शिजल्याच्या नंतर भात त्याचा जास्त होतो. आपण इथे ही भाजी आहे ती पण 200 ग्राम घेतलेली आहे. तुम्ही जर याच्यामध्ये परस बी घेतलीत तर कोणती तरी भाजी एखादी कमी करायची आणि 200 ग्राम घ्यायची, कारण पुलाव म्हटलं ना तर त्याच्यामध्ये भाजी असली तरच ती चांगली लागते. सर्वप्रथम आपण एक कप तांदूळ घेतले, त्याला आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहे. तांदूळ धुताना आपल्याला जोरात जोरात चोळून धुवायचं नाही, तर हलक्या हाताने आपण ह्याला 1-3 वेळा तांदूळ धुवून घेणार आहोत, कारण तांदळाला खूप पावडर असते, ती पावडर आपल्याला काढून टाकायची आहे. पण हलक्या हाताने असे धुवायचे आहे. आपण हा पुलाव कुकरमध्ये करणार आहोत म्हणून तांदूळ धुवून फक्त आपण भाजीला फोडणी देईपर्यंतच धुवून ठेवायचे आहे. पण जर तुम्ही टोपामध्ये करणार असलात तर ह्याला 1-20 मिनिटं आपल्याला धुवून साईडला ठेवून द्यायचं आहे. ते मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. कुकर गरम झाला की 2 चमचे तेल घालायचं आणि 1-3 चमचे आपण तूप घालणार आहोत. गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि छोटा 1/2 चमचा जिरं, 1 इंच दालचिनी, 1/2 स्टार फूल, 2 हिरवी वेलची आणि 4 काळी मिरीची दाणे, 2 लवंग आणि 1 तेजपत्ता. ह्याला आपल्याला काही सेकंदच असं परतून घ्यायचं आहे, जास्त परतून घ्यायचं नाहीये. त्याच्यामध्ये 1 मोठा कांदा आहे, मी आता उभा स्लाइस मध्ये कापून घेतलेला आहे. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला नरम पडलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा आले लसूणची पेस्ट. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि आपण बिर्याणीसाठी कांदा जसा बनवतो ना तसं आपल्याला याला गोल्डन ब्राऊन चांगला करून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला ब्राऊन झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण मोठा 1 टोमॅटो घालायचा. टोमॅटो पटकन शिजण्यासाठी त्याच्यावर चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो आहे ना तो पटकन असा नरम पडतो. आपण खडे मसाले आहेत ते तेलामध्ये पहिले सुरुवातीला जास्त परतले नाहीत, कारण हे कांद्याबरोबर परतले जाणार होते. आणि आपण जर पहिल्या सुरुवातीला खडे मसाले परतून घेतले ना तर मग कांद्याबरोबर परतताना ते अजून परतले जातात आणि मग त्याला टेस्ट आहे ती वेगळी येते, म्हणून त्यांना जास्त आपल्याला परतून घ्यायचे नाही आहे. आणि टोमॅटो आहेत आपल्याला नरम पडेपर्यंत शिजवून घ्यायचे. टोमॅटो आपला चांगला नरम पडलेला आहे. गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि आपण आता पावडरचे मसाले घालणार आहोत. 1/2 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे घरचा लाल मसाला, 2 चमचे बेडगी मिरची पावडर कलरसाठी आणि ह्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. लो फ्लेमवर आपल्याला हे मसाले आहेत ते चांगले 1/2 मिनिटभर असे परतायचे. तुम्हाला वाटलं आपले मसाले खाली चिटकत आहेत करपत आहेत तर तुम्ही याच्यामध्ये 1-2-3 चमचे पाण्याचा वापर करू शकता. इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, एकदम फ्रेश दही घ्यायचं, आंबट घ्यायचं नाही, गोड घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 1/2 चमचा मी घरचा गरम मसाला घातलेला आहे. तुम्ही इथे बिर्याणी मसाला पण घालू शकता आणि याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि दही घालायचं, दही चांगलं व्यवस्थित असं पेटून घ्यायचं. दह्यातलं सर्व पाणी आटेपर्यंत आणि तेल सोडेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे. दही घातल्याच्या नंतर सतत आपल्याला मिक्स करायचं आहे, नाही तर दही खाली चिटकणार आणि मग ते करपणार वर, किंवा तुम्ही सतत मिक्स केलं नाही तर दही फुटण्याची पण शक्यता असते, म्हणून सतत मिक्स करायचं. असं आपल्या दह्याने पण सर्व व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे, त्याच्यामधलं पाणी पण गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता भाजी घालायची. गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची. याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व भाजीला मसाला आहे तो व्यवस्थित असा लागला पाहिजे. आपण टोमॅटो शिजताना पण मीठ घातलेलं आहे आणि आपण चवीप्रमाणे आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. थोडं मीठ जरासं जास्त घालायचं, कारण आपण याच्यामध्ये तांदूळ पण घालणार आहोत म्हणून मीठ थोडंसं जास्त घालायचं. चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपले व्यवस्थित मिक्स करून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला पुदिना घालायचा आहे. जेव्हा आपण भाजी घालायच्या आधी पुदिना घालायचा, माझा घालायचा राहिलेला, आणि कोथिंबीर, आणि ह्याला मिक्स करून घ्यायचंय.
बघू शकता तुम्ही मस्त असा सुवास पण सुटलेला आहे। आणि त्याच्यावर कुकरचं झाकण ठेवायचं आणि एक दोन तीन मिनिटं ह्याला वाफ काढून घ्यायचे। गॅसची फ्लेम आहे ती लोच ठेवायची। भाजी मी एक तीन मिनिटाची परतून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आपले तांदूळ घालायचे। तांदूळ आपल्याला चांगले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे, पण अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे। आपले एक कप तांदूळ होते तर आपण इथे दीड कप पाणी घालणार आहोत। गॅसची फ्लेम आहे ती लो टू मीडियम करायची आणि याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही इथे पाहिजे तर थोडस असं चमच्यातनं पाणी घेऊन टेस्ट करून बघू शकता। जर मीठ पाहिजे असेल तर मीठ घालायचं। कुकरचं झाकण लावायचं आणि लो पेक्षा थोडीशी मोठी ठेवायची फ्लेम आणि त्याच्या दोन शिट्या करून घ्यायची। आपला कुकर थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला उघडायचा आहे। बघू शकता किती सुंदर असा आपले तांदूळ पण शिजलेला आहे, मस्त असा सुवास पण सुटलेला आहे। लगेच गरम गरम आपल्याला उघडायचं नाहीये, थोडा वेळ ह्याला आपल्याला साईडला असं ठेवून द्यायचं आहे। थोडं थंड झालं ना की मग ते चांगलं व्यवस्थित मोकळा पण होतो आणि मग तांदूळ आहे तो चांगला सुटसुटीत पण होतो। थंड झाल्याच्या नंतर असे वरती वरती करायचे, एका साईडने काढायचं, मधीच नाही पलीता घालायचं। असं एका साईडने काढलंच ना की मग बरोबर असे सुटे सुटे तांदूळ भेटतात। पुलाव जरा साधारण थंड झाला की उपसलं ना की असं तांदूळ आहे तो मोडत पण नाही आहे, झटपट असा स्वादिष्ट असा आपला पुलाव खाण्यासाठी तयार आहे। आवडला तर नक्की लाईक करा। आजचा हा माझा पुलाव आहे तो दोन माणसांसाठी आहे। तुम्हाला जर जास्त माणसांसाठी करायचं असेल तर मी जे आजचं प्रमाण घेतलेलं आहे ते तुम्ही डबल टेबल घेऊन त्याच प्रमाणात बनवू शकता। जेवढे आपले तांदूळ आहेत ना तेवढीच भाजी घातली तर खायला खूप टेस्टी लागते। या पुलावबरोबर आपल्याला दुसऱ्या कुठल्याही वस्तूची गरज नाही आहे, एवढा चमचमीत आणि स्वादिष्ट असा पुलाव झालेला आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे ते ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन येईल। थँक्यू।